हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल्स टेक साइंस। विद्यार्थी मित्रांनों, आज आपण प्रिपरेटरी ब्रिज कोर्स म्हणजेच पूर्वतयारी सेतु अभ्यासक्रम या विषयी माहिती पाहणार आहोत। तर हा ब्रिज कोर्स जो आहे हा स्टँडर्ड 10 साठी आहे, त्यानंतर ऍक्टिव्हिटी शीट नंबर 1 आणि सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2। सुरुवातीला आपण लेट्स अंडरस्टँड याविषयी माहिती समजून घेऊया। आपल्याला सुरुवातीला यामध्ये इनहेरिटन्स याविषयी माहिती पाहिजे आहे, त्यानंतर हेरिडिटी, कॅरेक्टरिस्टिक्स अँड देअर अपिअरन्स, देन टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स, DNA, RNA याविषयी माहिती आपण समजून घेणार आहोत। नेक्स्ट पॉइंट आहे रेफरन्स, स्टँडर्ड 9th चॅप्टर 16 हेरिडिटी अँड व्हेरिएशन। आपण या आधीच्या क्लासमध्ये सायन्समध्ये 16 चॅप्टर हेरिडिटी अँड व्हेरिएशन पाहिलेला आहे, तर त्याचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। देन नेक्स्ट पॉइंट इज कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स, क्षमता विधाने, जी आपल्याला या संपूर्ण व्हिडिओतून जी क्षमता विधाने आपल्याला जी अचीव करायची आहे ती म्हणजेच कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स। याच्यामध्ये 3 प्रकारची आपल्याला कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स आपल्याला अचीव करायची आहे। तर यामध्ये बघा, सुरुवातीला बाय टेकिंग इन्फॉर्मेशन अबाउट इनहेरिटन्स अँड जेनेटिक्स learns that the similarities and differences between parents and offsprings are the results of heredity and are manifested by genes inherited from parents. The next explains organization and types of chromosomes. Then third studies the structure of DNA and RNA. आपल्याला DNA आणि RNA याविषयीची आपल्याला स्टडीज समजून घ्यायची आहे। त्यानंतर लेट्स टेक ए लुक, आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी ही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। तसं वी हॅव सीन दॅट देर इज ग्रेट व्हेरिएशन विद इन एव्हरी स्पेसिस इन नेचर, लेट स्टडी द फॅक्टर्स दॅट गिव राईज टू दिस व्हेरिएशन, केअरफुली ऑब्झर्व द डिफरन्सेस इन द गिव्हन पिक्चर। आपल्याला जे ही पिक्चर दिलेलं जे दिसते यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळेल। बघा, इरिस्पेक्टिव ऑफ ऑल ऑफ अस बीइंग ह्युमन्स वी हॅव डिफरन्सेस इन हाईट, स्किन, फेशियल फीचर्स। बघा, या ठिकाणी काही फेशियल फीचर्स आपल्याला दिसते आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहाल तर या ठिकाणी द नोज अँड लिप्स, या ठिकाणी त्याची पोझिशन काय आहे ती या फेसवर आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर इथे फॉर एक्झाम्पल म्हणून अटॅच इयरलोब इथे दाखवलेला आहे, त्याचप्रमाणे फ्री इयरलोब आहे। त्यानंतर इथे आपल्याला लक्षात येईल इथं हेअरलाईन्स जे आहे या इमेजमध्ये ही आपल्याला पाहायला मिळते, इथं हेअरलाईन्स वेगळी आहे आणि इथे हेअरलाईन्स वेगळी आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण एकच जरी स्पीसीस असेल तरी त्या ठिकाणी आपल्याला ग्रेट व्हेरिएशन, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्हेरिएशन किंवा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण पार्ट बघूया इनहेरिटन्स। इनहेरिटन्स आपल्याला माहिती आहे, कारण इनहेरिटन्स आपण आधीच्या क्लासमध्ये बघितलेलाच आहे। तर इनहेरिटन्स म्हणजेच काय, याला आपण मराठीमध्ये अनुवंश म्हणतो। ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट इज कॉल्ड इनहेरिटन्स। अशा प्रकारे इनहेरिटन्सची आपण डेफिनेशन ही लक्षात घ्यायची आहे। न्यू प्रोजेनी इज फॉर्म थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, न्यू प्रोजेनी तयार होत असताना या ठिकाणी दोन प्रकारचं रिप्रोडक्शन यामध्ये दाखवलेलं आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन। त्यानंतर
या ठिकाणी आपण लक्षात घ्या की तर जेनेटिक्स याविषयी जी माहिती आहे, द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच स्टडीज द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट अँड जीन्स इन पर्टिक्युलर इज कॉल्ड जेनेटिक्स. त्यात इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आर ऑल द इफेक्ट्स ऑफ हेरिडिटी. देन नेक्स्ट पॉइंट, क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ सेल्स दॅट कॅरीज द हेरिडिटरी कॉल्ड द कॅरेक्टरिस्टिक्स इज क्रोमोझोम. ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. बघा, प्रत्येक क्रोमोझोम जो असतो हा न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्स म्हणजेच प्रथिनांनी बनलेला असतो. ईच स्पेसीज हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक सजीवामध्ये क्रोमोझोमची संख्या ही निश्चित असते, ठराविक असते. त्यानंतर नेक्स्ट टाईप्स ऑफ क्रोमोझोम. डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे, तर त्यामध्ये जो सेंट्रोमियर असतो त्या सेंट्रोमियर्सच्या जागेनुसार क्रोमोझोमचे फोर टाईप्स असतात. एक मेटासेंट्रिक, सेकंड सबमेटासेंट्रिक, देन एक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. त्याच्यानंतर बाय शेप अँड ऑर्गनायझेशन देर आर फोर टाईप्स. शेप्स आणि ऑर्गनायझेशनच्या आधारे क्रोमोझोमचे परत आपल्याला या ठिकाणी फोर टाईप दिसतील. एक होमोलोगस क्रोमोझोम, सेकंड हेट्रोजिनस किंवा हेट्रोलोगस, देन सिक्स क्रोमोझोम अँड ऑलोझोम्स म्हणजेच सेक्स क्रोमोझोम्स यालाच अलोझोम्स म्हणतात, आणि नंतरचा आहे ऑटोझोम्स. अशा प्रकारचे फोर टाईप्स हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर DNA, डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. द स्ट्रक्चर ऑफ DNA मॉलिक्यूल इज द सेम इन ऑल ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीवामध्ये DNAचं स्ट्रक्चर जे आहे ते सारखं असते. इन 1953 वॅटसन अँड क्रिक प्रोड्यूस ए मॉडेल ऑफ DNA मॉलिक्यूल. ह्या DNA मॉलिक्यूलचं जे स्ट्रक्चर आहे किंवा मॉडेल आहे हे पहिल्यांदा वॅटसन अँड क्रिक या सायंटिस्टनी 1953 डिस्कवर केलं. दीज मॉलिक्युल्स कंट्रोल द फंक्शनिंग ग्रोथ अँड डिव्हिजन ऑफ द सेल अँड द देअरफोर कॉल्ड द मास्टर मॉलिक्यूल. म्हणून या DNAला मास्टर मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. ईच स्ट्रँड इन द मॉलिक्यूल ऑफ DNA इज मेड अप ऑफ मेनी स्मॉल मॉलिक्यूल्स नोन ॲज न्यूक्लियोटाइड्स. प्रत्येक DNAचा जो मॉलिक्यूल्स असतो तो एका स्मॉल मॉलिक्युल्सनी बनलेला असतो आणि त्याला म्हणतात न्यूक्लियोटाइड्स. देर आर फोर टाईप्स ऑफ नायट्रोजिनस बेसेस. नायट्रोजिनस बेसेस हे चार प्रकारचे असतात, एक एडिनिन, गुआनिन, सायटोसिन आणि थायमिन. याच्यामध्ये एडिनिन अँड गुआनिन जे आहे याला प्युरिन्स म्हणतात आणि सायटोसिन अँड थायमिन जे आहे याला पिरिमिडिन्स म्हणतात. त्यानंतर बघूया आपण RNA. इट इज मेड अप ऑफ रायबोस शुगर, फॉस्फेट मॉलिक्यूल अँड फोर टाईप्स ऑफ नायट्रोजिनस बेसेस. बघा, RNA आणि DNAमध्ये नायट्रोजिनस बेसेसच्या बाबतीमध्ये एक थोडा फरक आहे. तो असा आहे की DNAमध्ये एडिनिन आहे, गुआनिन आहे, सायटोसिन आहे आणि थायमिन आहे. परंतु RNAमध्ये मात्र थायमिनच्या ऐवजी युरियासिल आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट बघूया, अकॉर्डिंग टू फंक्शन्स देर आर थ्री टाईप्स ऑफ RNA. एक आहे RRNA, त्याच्यानंतर आहे mRNA, त्यानंतर आहे tRNA. अशा प्रकारे तीन प्रकारचे यामध्ये टाईप्स आपल्याला दिसून येतात. लेट अस प्रॅक्टिस, सराव करूया. लेबल द टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स. आपल्याला क्रोमोझोमचे टाईप्स लेबल करायचे आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला ही जी डायग्राम दिसत आहे हे क्रोमोझोमचे टाईप्स आहे. त्यातला पहिला जो टाईप्स आहे त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. बघा, पहिला टाईप्स काय आहे, मेटासेंट्रिक. त्यानंतर सेकंड नेम सबमेटासेंट्रिक, त्यानंतर थर्ड टिलोसेंट्रिक आणि फोर्थ बघा ॲक्रोसेंट्रिक. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला क्रोमोझोमचे टाईप्स जे आहे ते आपण लेबल करायचे आहे. देन नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, गिव रिझन्स सम प्लांट्स आर टॉल अँड सम आर शॉर्ट. बघा, काही प्लांट जे असतात ते टॉल असतात, उंच असतात, तर काही प्लांट्स हे शॉर्ट असतात म्हणजेच कमी हाईटचे असतात. तर याच्यामागे
जे कारण आहे ते कारण कोणतं आहे? तर त्याचं कारण आहे, हाईट ऑफ द प्लांट इज डिपेंड्स अपॉन द ग्रोथ हार्मोन्स. कारण प्लांटची जी हाईट आहे ही ग्रोथ हार्मोन्सवर डिपेंड असते. कारण प्लांट्समध्ये ग्रोथ हार्मोन्स असतात. जेवढी ग्रोथ हार्मोनची क्वांटिटी जास्त असेल तेवढी त्या प्लांटची हाईट जास्त. त्यानंतर ग्रोथ हार्मोन्स हे कमी प्रमाणात जर सिक्रेट्स होत असेल तर त्या प्लांटची हाईटसुद्धा ही कमी असते. अशा पद्धतीने आपण याचं रिझन देऊ शकता. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. बघा, या ठिकाणी सिरियल नंबर, ऑर्गॅनिझम, नंबर ऑफ क्रोमोझोम. सिरियल नंबर 1, 46 क्रोमोझोम्स दिलेले आहे, तर आपल्याला तो ऑर्गॅनिझम कोणता हे ओळखायचं आहे. बघा, 46 क्रोमोझोम असलेला ऑर्गॅनिझम आहे मॅन. त्यानंतर 48 क्रोमोझोम असलेला ऑर्गॅनिझम बघा, त्याचं नाव आहे पोटॅटो. देन 200 क्रोमोझोम्स ज्यामध्ये आहे तो आहे क्रॅब. म्हणजे स्क्रॅबमध्ये 200 क्रोमोझोम्स असतात. त्यानंतर नंबर ऑफ क्रोमोझोम्स जर 4 असेल तर तो ऑर्गॅनिझम कोणता? बघा, त्या क्रोमोझोमचं नाव आहे राऊंड वर्म. त्यानंतर 26 क्रोमोझोम असेल तर त्या ऑर्गॅनिझमचं नाव आहे फ्रॉग. अशा पद्धतीने आपण हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. नेक्स्ट बघूया, फोर्थ क्वेश्चन, लेबल द डायग्राम. आपल्याला डायग्राम्स लेबल करायची आहे. तर ही अशा पद्धतीची डायग्राम्स आहे. आपल्याला माहीत असेल ही क्रोमोझोमची डायग्राम्स आहे आणि यामध्ये आपल्याला लेबलिंग करायची आहे. बघा, पहिली लेबलिंग आर्म्स ऑफ क्रोमोझोम. नेक्स्ट पी आर्म्स, देन सेंट्रोमियर्स, नेक्स्ट क्यू आर्म. अशा प्रकारे हे क्रोमोझोम्स आणि त्याची लेबलिंग या प्रकारे आपण लक्षात घ्यायची आहे. देन नेक्स्ट लेबल द डायग्राम. अगेन आपल्याला इथे डायग्राम्स दिलेली आहे, ती लेबल करायची आहे. बघा, इथे एक डायग्राम दिसत आहे. यामध्ये सुरुवातीला वर जे आपल्याला ब्लँक दिसते आहे त्याचं आपल्याला नाव सांगायचं आहे. बघा, हे काय आहे? तर हे आहे सेल. त्यानंतर सेलच्या सेंटरमध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर दिसते स्मॉल, त्याचं नाव आहे न्यूक्लियस. त्यानंतर त्या न्यूक्लियसच्या आतील भागामध्ये जो पार्ट असतो त्याचं नाव आहे क्रोमोझोम्स. आणि बाजूला राईट साईडला जी आपल्याला डायग्राम दिसते तर ती आहे DNA. तर अशा पद्धतीने DNA, त्याच्यानंतर त्या DNAचा जो स्मॉलेस्ट पार्ट आहे त्यालाच आपण जीन्स असं सुद्धा म्हणतो. तर हे जे आहे याला आपण जीन्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. यानंतर बघूया सिक्स क्वेश्चन, ऑब्झर्व द गिवन डायग्राम्स अँड ॲन्सर द फॉलोइंग. बघा, ही डायग्राम्स दिलेली आहे, ही ऑब्झर्व करायची आहे आणि खाली दिलेल्या क्वेश्चनचे ॲन्सर आपल्याला पूर्ण करायचे आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द गिवन डायग्राम. तर ह्या डायग्रामची आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. इट इज द स्ट्रक्चर ऑफ DNA. देन नेक्स्ट क्वेश्चन, टू पॅरेलल थ्रेड्स DNAमध्ये असतात, तर व्हॉट इज द स्ट्रक्चर कॉल्ड? त्याचं नाव आहे डबल हेलिक्स स्ट्रक्चर. नेम नायट्रोजिनस बेसेस. यामध्ये नायट्रोजिनस बेसेस कोणकोणत्या प्रकारचे असतात DNAमध्ये ते आपल्याला सांगायचे आहेत. बघा, हे आहेत नायट्रोजिनस बेसेस ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम विच सबस्टन्सेस इच रेल ऑफ द DNA लॅडर इज मेड अप ऑफ. म्हणजे कोणत्या पदार्थाने DNAचा जो थ्रेड्स असतो तो बनलेला असतो? तर त्याचं ॲन्सर आहे न्यूक्लिओटाईड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कम्प्लीट द कोरिलेशन. आपल्याला सहसंबंध आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. ॲडेनिन थायमिनशी कोरिलेट आहे, तर सायटोसिन हा कशाशी कोरिलेट आहे? बघा, याचं ॲन्सर आहे ग्वानिन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द टाईप ऑफ RNA. आपल्याला RNAचे आपल्याला टाईप्स आपल्याला सांगायचे आहे. बघा, या ठिकाणी हे डायग्राम दिसत आहे आपल्याला. तर या डायग्राममध्ये पहिला टाईप्स, दुसरा टाईप्स आणि तिसरा टाईप्स असे तीन टाईप दिलेले आहे. प्रत्येकाचं आपल्याला नाव लेबल करायचं आहे. तर याचं नाव आहे पहिल्या टाईपचं MRNA, सेकंड RRNA अँड थर्ड tRNA.
अशा पद्धतीने लिंक्स फॉर मोर स्टडी हे आपल्याला डिटेल आपल्याला जर स्टडी करायची असेल तर त्यासाठी याच्यामध्ये काही लिंक्स दिलेले आहेत, या लिंक्स आपण पाहू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा व्हिडिओ इथे आपण पूर्ण केलेला आहे। तर मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल, ही माहिती आपल्याला लक्षात आली असेल। तर भेटूया पुन्हा नवीन अशा एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।